अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रभर युवासेना पदाधिकारी संवाद दौरा होत आहे। उत्तर महाराष्ट्राची सुरुवात आज जळगाव येथून करण्यात आली। राजकारणात जर तरला काही महत्त्व नाही, युवासेनेच्या अध्यक्षपदाबाबत ते आपल्याला मिळणार याबाबत आपल्याला माहिती नाही, मात्र महाराष्ट्रात शिवसेना गावागावात आणि घराघरात पोहोचली आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे आदित्य ठाकरे यांचे युवा नेतृत्व आहे। त्यांच्या नेतृत्वामुळे आणि कामामुळे प्रेरणा घेऊन अनेक तरुण हे युवा शिवसेनेकडे आकर्षित होत आहेत, सक्रिय होत आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली आमची टीम काम करत आहे आणि पुढे देखील करत राहणार असल्याचे वरुण सरदेसाई या प्रसंगी म्हणाले। युवासेनेचा पदाधिकारी संवाद दौरा संपूर्ण महाराष्ट्रात पार पडतो आहे, त्याचाच एक भाग म्हणून उत्तर महाराष्ट्रात आज जळगावपासून त्यांचा शुभारंभ होत आहे। जळगावला आल्यावर जैन उद्योगाच्या शेतीविषयक नवीन तंत्राची आम्ही माहिती घेतो। जळगावचा जैन उद्योग हा देशालाच नव्हे तर जगाला शेतीविषयी तंत्रज्ञानात एक नवी दिशा देत आहे, हे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर जळगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा विचार करता शिवसैनिक यासाठी सज्ज आहेत। त्यांच्या खांद्याला खांदा लावून युवा सैनिक ही काम करत आहे। युवा सैनिक कसे काम करीत आहेत, त्यांनी पुढील काळात कसं काम केलं पाहिजे, संघटनात्मक बांधणी कशी केली पाहिजे याविषयी आदित्य ठाकरे यांनी आम्हाला काही सूचना केल्या आहेत। त्या सूचना आम्ही युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना पोहोचवण्यासाठी आलो आहोत। सेना प्रमुख सन्माननीय श्री आदित्य साहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवा सेनेचा संपूर्ण महाराष्ट्रभर युवा सेना पदाधिकारी संवाद दौरा हा सुरू आहे। याआधी पुणे जिल्हा असेल, मराठवाड्यातील 4 जिल्हे असतील, विदर्भातील 7 जिल्हे असतील, अशा या सगळ्या जिल्ह्यांचा दौरा झाला आणि उत्तर महाराष्ट्रातल्या युवासेना पदाधिकारी संवाद दौऱ्याची सुरुवात आज आम्ही जळगाव शहरापासून केली आहे। सकाळपासूनच युवा सैनिकांमध्ये, शिवसैनिकांमध्ये आपण पाहू शकाल अतिशय एक जल्लोषाचं, जोशाचं वातावरण आहे। आज महापौर मॅडमांच्या हस्ते आम्ही पूरग्रस्त भागांकरता जे विद्यार्थी आहेत त्या भागातील विद्यार्थ्यांना आम्ही वह्यांचं वाटप करणार आहोत, असे अनेक विविध सामाजिक उपक्रम शिवसेना हाती घेते व पुढे देखील घेत राहील व त्यामध्ये युवा सैनिक देखील शिवसैनिकाच्या खांद्याला खांदा लावून काम करेल अशी मला खात्री आहे। नावाची देखील एक चर्चा आहे, त्यांना वेळ मिळत नाही मंत्रीपद असल्याने, महाराष्ट्राचे दौरे होत नाही अशी तुमची आशा होती की तुम्ही अध्यक्ष होणार येणाऱ्या काळात? नाही, असं या कुठल्याही चर्चांना काही अर्थ नाही आहे, कारण आज तुम्ही जर बघू शकाल तर आज युवासेना ही प्रत्येक गावात पोचली आहे, प्रत्येक घरात पोचली आहे आणि युवासेना जी इतक्या मोठ्या प्रमाणात फक्त 10 वर्षात वाढली आहे त्याचं एकमेव कारण आहे, ते म्हणजे आमच्या युवासेनेचं नेतृत्व सन्माननीय श्री आदित्यसाहेब ठाकरे। आज ते ज्या प्रकारे काम करतायत, ज्या पोटतडकीने ते काम करतायत, युवकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतायत, त्यामुळे विविध सामाजिक वर्गातील तरुण युवक हे युवासेनेकडे आकर्षित होत आहेत आणि त्यामुळे आज आदित्यजी ज्या प्रकारचं नेतृत्व करत आहेत, म्हणूनच युवासेनेला खऱ्या अर्थाने इतक्या मोठं यश प्राप्त होतंय आणि पुढे देखील त्यांच्याच नेतृत्वाखाली आमची सगळी युवासेनेची टीम ही काम करत राहणार आहे। नाव पुढे येत आहे, कसं वाटतं तुमचं नाव, तुम्ही अध्यक्ष बदलाल तुम्हाला? नाही, असं मला, मी परत म्हणतो की अशा कुठल्याही चर्चा या आता मला वाटत नाही की ह्याची काही गरज आहे। आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्णपणे आमची युवासेनेची टीम ही काम करते, पुढे देखील करत राहील। या कोरोना पॅन्डेमिकमुळे फक्त महाराष्ट्रातल्याच नाही, फक्त भारतातल्या नाही तर संपूर्ण जगभरात युवकांवर बेरोजगारीचं खूप मोठं संकट हे येणार आहे आणि हेच ओळखून गेल्या 1.5 वर्षात आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभरात युवा स्किल नावाचा एक उपक्रम सुरू केला आहे। प्रत्येक महिन्याला आम्ही सॉफ्ट स्किल असतील, मग ते कम्प्युटरच्या स्किल्स असतील किंवा ITI सारखं ट्रेनिंग असेल ज्याच्या माध्यमातून 2 महिन्याचा 3 महिन्याचा डिप्लोमाचा कोर्स करून युवकांना थेट नोकरी उपलब्ध होईल, असे आम्ही कोर्स प्रत्येक महिन्याला घेतो आहे आणि हे पुढे देखील करत राहू। युवासेनेला जितकं शक्य असेल तितके विविध पर्याय हे युवकांना उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहू अशी मी आपल्याला ग्वाही देतो। नाही, हा विषय मला वाटतं फक्त मी म्हणालो तसं आपल्या राज्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण देशासमोर हे अतिशय मोठं संकट आहे आणि या संकटाला सामोरं जायला आज महाविकास आघाडी सरकार विविध पावलं उचलते। कालच आपण पाहिलं असेल
तर या संपूर्ण पूरग्रस्त भागाकरता उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जे महाविकास आघाडी सरकार आहे यांनी जवळपास 11,500 कोटींचं एक मदत निधी ही उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सरकार देखील प्रयत्नशील आहे. आज विविध आपण आपल्यासारख्या नागरिकांनी देखील पुढे येऊन जे बेरोजगार तरुण आहेत यांना ज्या प्रकारे आपल्याला मदत करता येईल ती केली पाहिजे. आपण आज जळगाव जिल्ह्यातच जर पाहिलं तर अनेक युवा सैनिकांना विविध समित्या असतील, विविध इलेक्शनची तिकीटं असतील, ही आमच्या शिवसेनेच्या नेत्यांनी दिलेली आहेत. जो कार्यकर्ता हा चांगलं काम करत असेल, मग तो युवा सेनेचा पदाधिकारी असेल, अन्य कुठल्या अंगीकृत संघटनेचा पदाधिकारी असेल, जर तो काम चांगलं करत असेल, त्याच्या कार्यक्षेत्रात चांगला विकास करत असेल, तर मला खात्री आहे शिवसेनेचे आमचे संपर्क प्रमुख सोबत आहेत, शिवसेनेचे नेते सर्व आमच्यासोबत आहेत, ते नक्कीच अशा कार्यकर्त्याला न्याय देतील. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.